for standard 10 of our state board. As usual, we are here on our learnon.online channel to be there to continue the last chapter that we have started yesterday, The Boy Who Broke the Bank. Ruskin Bond enni nilila ya story madla jo apan next. Welcome beta, welcome, nice to see you. Welcome, nice to see you beta. Agdi ekam agdi आता काही वेळ न घालता आपण सुरुवात करूया. लेट्स टेक द रिकॅप्च्युलेशन. कालचा जे भाग झालेला होता त्याचं एक छोटंसं रिकॅप्च्युलेशन घेतो, सो ॲज टू मेक द फ्लो ऑफ द स्टोरी दॅट वी हॅव स्टार्टेड यस्टरडे. काल आपण जी सुरुवात केलेली होती त्याचा फ्लो कायम राहावा म्हणून आपण बघतो. सुरुवात करूया. मिसेस भूषण अँड मिसेस श्रीवास्तव वी आर टॉकिंग अबाउट द पीपल नगर बँक. अँड वेन मिसेस भूषण found Mr. Bhushan, he was talking to Kamal Kishore's photography shop. The owner, the Kamal Kishore, was also surprised. Welcome beta, hello, nice to see you. He was also surprised to hear the news that here actually it was not the news, actually it was the rumor, but they felt that it was the rumor. त्यांना जेव्हा ते कळलं की अरे बापरे, पीपल नगरची बँक आता बुडीत खात्यात जात आहे, इट इज गोइंग टू बी बँकरप्ट ऑर इट इज गोइंग टू बी कोलॅप्स ऑर इट इज गोइंग टू बी फायनान्शियली रुइनस, म्हणजे आर्थिकदृष्ट्या ती बर्बाद झालेली आहे, अशा प्रकारची रूमर जेव्हा त्यांना एकमेकांकडून कळते त्यावेळेला नो वेअर रिप्लाईड मिस्टर भूषण हॅड यू रिमेन स्टेशनरी. हे आपण बघितलं होतं की मिसेस भूषण वॉज complaining that she didn't find Mr. Bhushan, her husband. Welcome Rajnandini beta. Within few minutes because she was troubled. Welcome beta, nice to see you. Tar tya velat Mr. Bhushan ni sangitlo ki you means her. Welcome beta Sai, nice to welcome beta Kaif, nice to see you beta. Ya vela tani sangitla ki Mr. Bhushan told his wife that she used to flee or visit from shop to shop and she never stays stable at one place. That's why how could he visit or how could he meet her at the same place, and that's why that was the all talking things they were doing, and that was the end of the last part of the topic that we conducted in the last period. Apan ya tikani thamlelo hoto. Ata baga he tini sangitlo hoto ki don't start grumbling, the heat is trying enough. आय डोंट नो हा पण घेतला होता, पण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी अजून एकदा येतो. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर, इवन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट अँड दिस इज हाऊ शी स्प्रेड द रूमर. बँकरप्टचा अर्थ बँक दिवाळखोरीमध्ये जाणे, फायनान्शियली रुईन्ड. व्हॉट्स दॅट, इट वॉज रिअली अ शॉक टू कमल किशोर द ओनर ऑफ द फोटोग्राफी शॉप. अँड बघा त्याला शॉकच बसला. He was shocked with fear. Ani aksharsha bhitiicha dhakka tyala basla. Sitting up suddenly, tadkan to ubha rahila. Which bank? He wanted to know the name of the bank. Why? The People Nagar Bank, of course. The reply that Mrs. Srivastav, Mrs. Bhushan gave in a मिनिट, एकाच मिनिटामध्ये तिने उत्तर देऊन टाकलं की पीपल नगरचीच बँक ही बुडीत खात्यामध्ये जात आहे. आय हियर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. आणि हे पण मी ऐकलंय की दे हॅव स्टॉप पेईंग द रेग्युलर सॅलरीज टू द एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आणि शी शोड हर सडन सरप्राईज दॅट why didn't Kamal Kishore tell her about his account that has been opened in that bank ever before. yacha agodar
तुमचं अकाउंट या बँकेत आहे असं तुम्ही मला का नाही सांगितलं, असं सांगून तिने शी क्रिएटेड इवन मोर फिअरफुल ॲटमॉस्फिअर ऑफ शॉकिंग इन हिज माइंड. अशा प्रकारचं अजून भीतीदायक वातावरण या प्रश्नांनी अजून तिने वाढून टाकलं मिसेस श्रीवास्तवनी. तर अशा वेळेला तो काय उत्तर देतो बघा, कमल किशोर, नो बट माय नेबर हॅज, माय अकाउंट इज नॉट विथ द पीपल नगर बँक बट माय नेबर हॅज हिज अकाउंट इन दॅट बँक, ही एक्सक्लेम. सो वॉट वॉज हिज रिप्लाय, हिज अकाउंट वॉज नॉट विथ द पीपल नगर बँक बट हिज नेबर अकाउंट वॉज देअर इन विथ द पीपल नगर बँक, ही एक्सक्लेम. अँड ही कॉल्ड ओवर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप. हु वॉज हिज नेबर? द बार्बर, जो कटिंग करणारा असतो सलूनचा मालक, तो अगदी एक फक्त लाकडी पार्टिशन त्यांच्या दोघांमध्ये होती. द नेक्स्ट डोअर, दुसऱ्याच म्हणजे पार्टिशन जोडलं की दुसऱ्या बाजूला शेजारी जो होता तो बार्बरचं दुकान होतं. अँड द बार्बर हॅज हिज अकाउंट इन द पीपल नगर बँक. सो टू मेक हिम अलर्ट अबाउट द बँकरप्सी, बँकरप्सी हे त्याचं ॲबस्ट्रॅक्ट नाव नाही, दिवाळखोरी मध्ये गेल्याची बातमी ही वॉन्टेड टू शेअर विथ द बार्बर. द नेक्स्ट डोअर, दीपचंद वॉज हिज नेम, त्याचं नाव होतं दीपचंद बार्बरचं, आणि त्यांनी त्याला ही बातमी सांगण्याचा प्रयत्न केला कमल किशोरने. हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पीपल नगर बँक इज अबाउट टू कलॅप्स अँड आय हॅव हर्ड जस्ट 1 मिनिट बिफोर दॅट द पीपल नगर बँक इज गोइंग टू बी कलॅप्स्ड ऑर इट हॅज गोइंग टू बी बँकरप्ट. ती बँकरप्ट, दिवाळखोरीत निघालेली आहे. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन अँड इट्स माय ॲडवाइस अँड इट वॉज हिज ॲडवाइस. इट मीन्स इट वॉज मिस्टर किशोर्स ॲडवाइस टू हिज नेबर दॅट इज द बार्बर टू गो टू द बँक ॲज क्विकली ॲज पॉसिबल अँड विड्रॉ ऑल हिज मनी फ्रॉम दॅट बँक सो ॲज टू एन्श्युअर हिज मनी. आणि त्याचे पैसे सुरक्षित आहेत किंवा नाही याच्यासाठी ते सगळं कटिंग वगैरे दुकान बंद करून ताबडतोब बँकेत जा, असा त्यांनी त्याला सल्ला दिला. लुक वॉट अम्युझिंग थिंग हॅपन्स, यू वूड डेफिनेटली एन्जॉय. अनेक गमतीदार गोष्टी यामध्ये घडतात हे याचा हे ऐकून तुम्हाला खूप हसू पण येईल. इट विल क्रिएट अ लाफ्टर अमंग यू. बघा, दीपचंद हु वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमन वॉज सो स्टार्टल्ड, याचाच अर्थ सो शॉक्ड, त्याला एवढा काही धक्का बसला. कोलॅप्स म्हणजे कोसळणे, मराठीमध्ये कोसळणे, ओके, फायनान्शियली रुईंड होणे. टू कम डाऊन टू वन्स रेप्युटेशन, टू कम डाऊन टू वन्स रेप्युटेशन. रेप्युटेशन म्हणजे त्याचं जे काही मान सन्मान असते त्याच्या सन्मानाला, म्हणजे टू डिफेम म्हणजे कुप्रसिद्ध होणे. कशामुळं? जेव्हा एखादी बँकचा ग्राफ खाली जातो त्यावेळेला. इथं हा अर्थ घ्यायचा. एरवी कोलॅप्स म्हणजे कोसळणे. इथे आहे टू फेस द बँकरप्सी असा त्या कोलॅप्सचा अर्थ घ्यायचा. बघा, याच वेळेला दीपचंद वॉज कटिंग एल्डरली म्हणजे मोठी माणसं, वयानी मोठी, ग्रोनअप, ओल्डर दॅन अस, ओके, ओल्डर दॅन अस. इज इट क्लिअर नाव? बघा, ॲट दॅट टाइम वेन कमल किशोर वॉज टेलिंग हिम द न्यूज अबाउट द बँकरप्सी ऑफ द पीपल नगर बँक, दीपचंद वॉज कटिंग द हेअर ऑफ अन एल्डरली जेंटलमन. आणि एका वृद्ध माणसाची तो कटिंग करत होता दीपचंद, आणि ही वॉज सो शॉक दॅट हिज हँड शुक, आणि त्याचे हात थरथरत होते. अँड ही निक्ट म्हणजे कट स्लाइटली, निक्ट म्हणजे कट स्लाइटली, हळूपणे, म्हणजे त्यांनी हळुवारपणे काय झालं, अचानक धक्का लागला. आणि हिज हँड वॉज शेकिंग हिज कस्टमर्स राईट इयर, आणि जाणून बुजून नाही पण चुकून, अननोईंगली, अननोटिसिंगली, ही इन्स्टेड ऑफ कटिंग हिज हेअर ही कट द कस्टमर्स राईट इयर. केस कापण्याच्या नावचं त्याचा कानच कापला, उजव्या साईडचा त्या म्हाताऱ्या सद्गृहस्थाचा कानच त्याने कात्रीने कापला. द कस्टमर्स एल्ट विथ पेन, आणि जोर जोरामध्ये तो ओरडू लागला कस्टमर. अँड द कस्टमर वॉज एल्डरली जेंटलमन, तो म्हातारा सभ्यगृहस्थ जोर जोरामध्ये ओरडू लागला. एल्ट म्हणजे क्राईड विथ पेन,
जोर जोरात ओरडू लागला. अँड डिस्ट्रेस, दोन प्रकारचं दुःख होतं. वन बिकॉज ऑफ द पेन ही गॉट फ्रॉम द सीझर ऑफ दीपचंद, एक कान कापल्यामुळे होणारी वेदना, आणि दुसरी म्हणजे द बँक इज गोइंग टू बी बँकरप्ट वन बिकॉज ऑफ द कट अँड द डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज. ऑफुल ऑफुल, एल्प म्हणजे स्क्रीम्ड ऑर क्राईड, किंचाळला किंचाळला, जखम झाली ना त्याला कान कापल्यामुळं, म्हणून तो किंचाळला. आणि बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल, ऑफुल म्हणजे भीतीदायक, फ्राइटनिंग न्यूज, ओके, भयचकित करणारी, फ्राइटनिंग. वेलकम बेटा मोनिका, ओके. आता पहा, त्याला जी फ्राइटनिंग न्यूज होती, भीतीदायक बातमी जी होती, ती बँक आता बुडणार आहे, यामुळं तो आणखी त्याला वेदना झालेल्या होत्या. दोन प्रकारचं दुःख होतं, एक कान कापल्यामुळं आणि दुसरं म्हणजे बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, आणि बँक कोसळली होती हे त्याला कळलं होतं. कोसळली म्हणजे फायनान्शियली कोसळलेली होती, आणि त्यामुळं आता त्यांनी विचार केला नाही. तो म्हातारा देखील, ही वॉज शॉक्ड विथ सच अ फियर अँड पेन दॅट विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, अजूनही मानेकडचा अर्धा भाग कटिंगचा राहिला होता, अर्धाच भाग कटिंगचं झालेलं होतं. ही स्पेड अक्रॉस द रोड, त्याने दिलं ती दुकान सोडून. ही लेफ्ट दीपचंद, आणि अर्धीच कटिंग करत तो जोरात निघाला. स्पेड म्हणजे टू मूव फास्ट अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर, आणि एका जनरल स्टोअरच्या दुकानामध्ये त्यावेळेला होते टेलिफोन, पब्लिक टेलिफोन असतात ना आपल्याकडं, कॉईन बॉक्स होते तशा प्रकारचे, देअर वॉज अ टेलिफोन, तिथे टेलिफोन होता, तिथे तो गेला टू कॉल समवन, कोणाला तरी बोलण्यासाठी. थेट अर्धी कटिंग तशीच सोडली. ही डायल सेट गोविंद राम्स नंबर, आणि गोविंद रामच्या घरी त्यांनी फोन केला. बघा, ही डायल गोविंद राम्स नंबर, बट वॉट डीड ही कम टू नो, त्याला काय समजलं. द सेट वॉज नॉट ॲट होम, सेट घरी नव्हते. वेअर वॉज ही देन, द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. त्याला नोकराकडून असं समजलं की ही वॉज ऑन टूर फॉर सेलिब्रेटिंग हॉलिडेज इन काश्मीर, आणि सेट गोविंदराम सुट्ट्या एन्जॉय करायला, समर वॅकेशन जॉईन करण्यासाठी. डायल्ड म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आपण जे फोनची तबकडी फिरवतो, आपण डायल केलेला नंबर, तो डायल म्हणजे नंबर डायल करणे, नंबर योग्य ठिकाणी. आता त्यावेळेला लँडलाईन होते, लँडलाईनमध्ये आपल्याला गोल असं फिरवावं लागायचं, डायल एक सर्क्युलर डिस्क असते आणि ते सारखं फिरवावं लागते, म्हणून डायल हा शब्द वापरलेला आहे. आणि तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण डायल केलेला नंबर उत्तर देत नाही, अशा प्रकारची तुम्ही एखादा फोन लागत नसेल तर ते तुम्ही ऐकता, ते त्या प्रकारचं तो शब्द तुम्हाला परिचित आहे. ओके, ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर्स अँड देअर वॉज अ टेलिफोन, आणि त्याला असं कळलं की द ओनर ऑफ द बँक वॉज ऑन हॉलिडे टूर, तो हॉलिडेच्या टूरवर गेलेला होता टू सेलिब्रेट समर वॅकेशन्स विथ हिज फॅमिली, अँड नो वन वॉज देअर इन सेट गोविंद राम्स होम. आणि आता मात्र द रूमर गॉट द सपोर्ट दॅट, आता लक्षात घ्या, बँक बुडाल्यामुळंच हे बँकेचे लोक पळून जातात असा लोकांचा समज तयार झाला. आणि द वॉज दॅट सो, द एल्डरली जेंटलमन डीड नॉट बिलीव्ह इट, आणि एल्डरली जेंटलमनला त्यावर विश्वासच बसेना. आता त्याच्या लक्षात आलं की सेट गोविंदराव मस्ट हॅव बीन फ्लोन अवे, मस्ट हॅव बीन. वेलकम बेटा भक्ती, नाईस टू सी यू, नाईस टू सी यू बेटा. आता त्याच्या लक्षात आलं की येस, ही मस्ट हॅव बीन फ्लोन अवे, म्हणजेच ही मस्ट हॅव बीन रन अवे सो ॲज टू अवॉइड द प्रॉब्लेम ऑफ हिज कस्टमर्स. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यापेक्षा पळून गेलेलं चांगलं, म्हणून तो बँक सोडून पळून गेला, असा त्याचा ही मिसअंडरस्टूड लाईक दिस, त्याने असा गैरसमज करून घेतला. ही हरिड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, आणि परत आपला दीपचंदच्या दुकानामध्ये टू द बार्बर शॉप तो आला, आणि काय म्हणतो बघा, द बर्ड हॅज फ्लोन, दिस इज द इडियम दॅट ही इज युझिंग फॉर सेट गोविंदराम. सेट गोविंदरामसाठी हा वाक्प्रचार तो वापरतोय.
द बर्ड हैज फ्लोन. द बर्ड मीन्स सेड गोविंद राम एंड ही रैन अवे इट इज कंपेयर टू फ्लोन अवे. पंछी पिंजड़े से भाग गया असं त्याला सांगायचंय की सेठ गोविंद राम वॉज एब्सकॉन्डिंग नाव. एब्सकॉन्डिंग म्हणजे पळून गेला तो. ही रॅन अवे फ्रॉम पीपल नगर नॉट टू बी कॉट बाय द पोलीस अँड बाय द कस्टमर्स. असं त्यानं अजून एक अफवा टाकून दिली, अफवा पसरून टाकली. बघा, ही क्रिएटेड हिज ओन रूमर अटॅक. येस बेटा, ही इज द ओनर ऑफ द पीपल नगर बँक. सेठ गोविंद राम इज द ओनर ऑफ द पीपल नगर बँक. इज इट, इज इट क्लिअर नाऊ? आणि ते त्यांनी सांगून टाकलं, नवीन अफवा त्याच्यामध्ये ॲड केली अँड इट फ्ल्यू विथ हाय स्पीड. आणि ही बातमी हळूहळू जास्त स्पीडनी पसरू लागली ओवर द विलेज अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप. आणि जोरात तो निघाला मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. बी लाईन याचाच अर्थ आहे की द डायरेक्ट रूट. अँड ही चूज द डायरेक्ट रूट टू हिज ऑफिस अँड चेकबुक. आपलं चेकबुक आणि आपलं मिळवण्यासाठी तो आपल्या ऑफिसकडे आणि चेकबुक मिळवण्यासाठी तो एकाच मार्गाने निघाला. ओके, आता बघूया पुढे काय घडलं. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. बाजार मार्केट विथ द रॅपिडिटी. रॅपिडिटी म्हणजे विथ हाय स्पीड ऑफ द फॉरेस्ट फायर. जंगलामध्ये जसं वणवा पेटावा तशी ही बातमी पसरली एकाकडून दुसऱ्याला, दुसरीकडून तिसऱ्याला, ऑल ओव्हर द पीपल नगर. अँड एव्हरी वन लिव्हिंग इन पीपल नगर कुड कम टू नो दॅट द बँक हॅज गॉट द बँकरप्सी स्टेट. बँकरप्सी, दिवाळखोरीत आलेली आहे अशा प्रकारची रूमर. बट दे फाइंड इट दॅट रॅपिडिटी विथ हाय स्पीड. रॅपिड म्हणजे स्पीड, रॅपिडिटी म्हणजे हाय स्पीड. ओके, जलद रित्या ती पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स. आणि जनरल स्टोअरच्या मर्चंट म्हणजे शॉपकीपरच्या दुकानातून ती अनेक शॉप्समध्ये शॉपकीपरच्या मार्फत पसरली. सर्क्युलेटेड म्हणजे पसरली, स्प्रेड अमंग्स द कस्टमर्स, लोकांमध्ये, ग्राहकांमध्ये पसरली. देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन्स. वेगवेगळ्या डिरेक्शन्सला ती पसरली, वेगवेगळ्या दिशांनी पसरली. टू द बीटल सेलर, पानवाल्यापर्यंत पसरली. टू द टेलर, शिंप्याकडे पसरली. द वेंडर, वेंडर याचा अर्थ जे म्हणजे डोअर टू डोअर जाऊन, म्हणजे व्हेजिटेबल वेंडर असतील तर दे मूव डोअर टू डोअर टू सेल देअर गुड्स. त्यांच्याजवळ असलेलं सामान ते डोअर टू डोअर गल्लीमध्ये फिरून जे विकतात त्यांना म्हणतात वेंडर, फेरीवाले, फेरीवाले. ओके, दे मूव डोअर टू डोअर. द ज्वेलर, सोन्या चांदीचे व्यापारी. द बेगर, शेवटी भिकाऱ्यापर्यंत ही बातमी पसरली. सिटिंग ऑन द पेवमेंट, हू यूज टू सीट ऑन द फुटपाथ, जो फुटपाथवर बसून भीक मागत होता त्याला ही बातमी समजली. नाऊ व्हॉट बीटल सेलर, याचाच अर्थ तो पानं विकणारा, पान सुपारी विकणारा. ओके, पान सुपारी विकणारा, पान सुपारी विकणारा त्याला म्हणतात बीटल सेलर. ओके, आता बघा बीटल सेलर. ओल्ड गणपत द बेगर, व्हॉट वॉज द नेम ऑफ द बेगर? गणपत. अँड ही वॉज क्वाईट ओल्ड, हॅड अ क्रूक लेग. बघा, हिज क्रूक म्हणजे नॉट स्ट्रेट, त्याचा पाय लंगडा म्हणजे वाकडा होता, त्याचा पाय वाकडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग. स्क्वॅटिंग मीन्स ऑक्युपाईंग. वेंडरचा अर्थ सांगितला, वेलकम ऋतुजा, थोडा उशीर झाला. वेंडर म्हणजे फेरीवाला, डी ओ आर पाहिजे, डी ओ आर, व्ही एन डी ओ आर पाहिजे. फेरीवाला म्हणजे द सेलर, मे बी फ्रूट सेलर ऑर व्हेजिटेबल सेलर, हू सेल्स हिज व्हेजिटेबल्स ऑर फ्रूट्स फ्रॉम डोअर टू डोअर. ओके, डोअर टू डोअर त्याला वेंडर असं म्हणतात, जे स्टेडी नसते, स्थिर नसतो. इज इट क्लिअर नाव? आता बघा, तो ही ऑलवेज ऑक्युपाईड द फुटपाथ फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. भीक मागत अनेक वर्ष तो त्या फुटपाथवर बसून एकाच ठिकाणी तो भीक मागत असे. तो ओल्ड गणपत वॉज ऑल्सो शॉक्ड बाय हिअरिंग दिस न्यूज. अशा प्रकारची बातमी ऐकून त्यालाही धक्का बसला होता. बघा, बेगरला धक्का बसण्याची काही गरज होती का? पण त्यालाही धक्का बसला. वाय? दॅट इज इंटरेस्टिंग वन अँड दॅट यू वुड डेफिनेटली फाईंड
ह्युमर, इथे तुम्हाला आनंद वाटेल. आर्म्स म्हणजे भीक, ओके, समथिंग दॅट इज आस्क बाय द बेगर टू गिव्ह हिम फ्रूट फूड ऑर मनी. बरोबर आहे, जे त्यांना पैसा अडका किंवा पैसा किंवा अन्नाच्या रूपामध्ये जे बेगरला दिलं जाते, द ऑफरिंग्स गिवन बाय द पीपल इन द फॉर्म ऑफ फूड ऑर मनी, त्याला म्हणतात आर्म्स. त्याचा उच्चार नीट लक्षात ठेवा, आर्म्स. तर तो भीक मागत असे, आता त्यालाही धक्का बसला. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो. बघा, एक त्यात एक काय करायचा, एक बॅरो म्हणजे एक कार्ट, एक गाडी यायची त्याला संध्याकाळी घेऊन जायला. कुणीतरी यायचा, इज मस्ट बी अ क्लोज वन, क्लोज वन. येस बेटा, यल इज सायलेंट, आर्म्स, येस. अँड दॅट्स वाय आय फोकस ऑन द प्रॉपर कॉन्सन्ट्रेशन. ओके ओके बेटा, ओके ओके. याची आरी, याची आरी, यू शुड, यू शुड mention H E R E here. But now on learning that the bank was ata ithe baka, he had never been known to walk, ani to kadhi challela nahota, no one seen him, he was walking, aaj paryanta kun tyala kadhi chaltana pahilele nahota. Every day who one of his close relative might have been there, but he used to come there with a barrow, with a cart, and he took him away. त्याला तो घेऊन जात असे. But now on learning that the bank was about to collapse, पण आज असं काही घडलेलं होतं, it was a shocking news for him too. त्यालाही खूप astonished, wondered, surprised, त्यालाही नवल वाटलेलं होतं. ओके, surprised. आणि आज मात्र काय झालं की ती बँक कोलॅप्स होणार आहे हे ऐकून गणपत astonished everyone. गणपतनी सगळ्यांना चकितच करून टाकलं. लिपिंग टू हिज फीट, तो पायावर उडी मारत चालत होता, अँड ॲक्च्युअली रनिंग, अक्षरशः पळत होता. नेव्हर ही वॉक्ड इन हिज लाईफ, आजपर्यंत कधी चाललेलं लोकांनी पाहिलं नव्हतं. दिस ओल्ड गणपत वॉज नाव रनिंग ऑन हिज क्रूक्ड फीट, त्या वाकड्या पायावर तो पळत होता अक्षरशः. दिस इज द ह्युमरस थिंग, अक्षरशः द रूमर जस्ट क्रिएटेड ह्युमर. बघा, अशा अफवांनी सुद्धा घबराट जी तयार झाली, बट द रीडर्स अँड द लर्नर्स अँड लाईक अस स्टुडंट्स अँड टीचर्स विल डेफिनेटली फाईंड समथिंग अम्युझिंग थिंग. आपल्याला देखील याच्या हसू येईल की आजपर्यंत कधी चालला नव्हता, आज तो पळत होता. रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक, बँकेच्या दिशेने तो पळत होता. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1000 rupees इन सेव्हिंग, आणि असं कळलं होतं की त्याचे 1000 म्हणजे आजच्या काळातले कमीत कमी 1 lakh वरून त्याची सेव्हिंग त्या बँकेमध्ये होती. दॅट्स वाय ही वॉज रनिंग इन फिअर दॅट द बँक वुड नॉट रिपे हिज पेमेंट, त्याला बँक ही पैसे देणार नाही. सो मेक हरी ही वॉज रनिंग, आणि म्हणून घाई करण्यासाठी तो पळत होता. बघा कशी कमाल आहे, एक बातमी कशी, एक अफवा कशी सगळ्यांमध्ये गोंधळ निर्माण करते. मेन स्टुडंट ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन, अनेक लोक रस्त्या रस्त्यात बसून रस्त्याच्या कॉर्नरला उभं राहून गप्पा करत होते. बँकेचेच विषय होता. द सब्जेक्ट वॉज द बँकरप्सी ऑफ पीपल नगर बँक. पीपल नगर सेल्डम, सेल्डम म्हणजे क्वचितच, सेल्डम स्टँडचा भूतकाळ आहे बेटा. सेल्डम म्हणजे क्वचित, नॉट फ्रिक्वेंट, नॉट फ्रिक्वेंट. सेल्डम म्हणजे क्वचित, क्वचित, कधीतरी, रेअर. हॅड अ क्रायसिस, क्रायसिस म्हणजे संकट. आजपर्यंत पीपल नगरने कधी संकट अनुभवलेलं नव्हतं. सेल्डम ऑर नेव्हर हॅड फ्लड्स, कधीही, एकदाही किंवा कधीही नाही. त्यांना पूर कधी आलेला नव्हता, पूरही कधी आला नव्हता, अर्थक्वेक, कधी भूकंप झाला नव्हता, ऑर ड्रॉट म्हणजे दुष्काळही कधी त्यांनी पाहिला नव्हता. नो कॅलॅमिटी ऑर क्रायसिस, कोणतंही संकट या पीपल नगरनी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. अँड द इमिनंट, पण या सगळ्याचं टॉपचं, टॉपचं संकट, स्टँडिंग अबोव अदर्स इन पोझिशन, या सगळ्यांपेक्षा भारी, इमिनंट म्हणजे हायर दॅन दॅट ऑफ, दॅट ऑफ ऑल द क्रायसिस, सर्वांपेक्षा जास्तच, जास्तच मोठं संकट. द ह्यूज
crisis has been the crash of the People Nagar Bank, said everyone talking and speculating. Baga, speculating artha sangto, chewing over, discussing again and again, yala manta speculating. To saghyacha vishay zalela hota, karan he alela sankat, he sarvanvarcha sankat hota, sagya agdi bhikaryala yacha tras honar hota. Ani, as it was rumor, we all know, but the people didn't know it was the rumor. They thought that it was the real fact. त्यांना ही खरीच बातमी वाटत होती, म्हणून सगळेच्या सगळेजण त्यावर व चर्चा करत होते. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी आणि इन अ फ्युरी आणि इन अँगर दे वेअर रशिंग अबाउट, दे वेअर रशिंग टुवर्ड्स द बँक इन अँगर. रागावलेल्या सुरामध्ये ते सगळेच्या सगळे बँकेच्या दिशेने गोळा होत होते. सम बोस्टेड, काही जण स्वतःच्या हुशारीबद्दल हुशारकी मारत होते. बोस्टेड मीन्स टू शो ऑफ और टू टॉक इन अ वाईज मॅनर, टू मेक शो, म्हणजे बढाया मारणे ज्याला म्हणतो आपण, बढाया. काही जण आपले फुशारकी मारत होते, बढाया मारत होते ऑफ देअर फार साइटेडनेस. फार साइटेडनेस म्हणजे लॉंग साइटेडनेस, त्यांच्या दूरदृष्टीच्या बढाया मारत होते. काय सांगत होते, कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स ऑन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. इतरांना जे घबराट निर्माण झालेल्या लोकांना सांगत होते की आय कुड गेस दॅट द बँक हॅज बीन फीलिंग समवॉट फायनान्शियल क्रायसिस अँड दॅट्स वाय दे विड्रॉन ऑल देअर मनी फ्रॉम द बँक अँड दॅट वॉज देअर गुड अँड वाईज डीड दे हॅड डीड बिफोर सम टाइम ॲगो. आणि ते त्यांना सांगत होते की आम्हाला अगोदरच माहीत होतं की बँक बुडणार आहे, म्हणून आम्ही आमचा अगोदरच पैसा काढून घेतलेला होता. अँड दॅट क्रिएटेड अगेन स्ट्रेंज फ्राइटेडनेस अमंग द कस्टमर्स. आणि आधीच आग लागलेल्या चिंताग्रस्त लोकांमध्ये आणखीनच जास्त आगीची भर पडत होती. दे वेअर अँग्री विथ द बँक अँड देअर बँक ऑथॉरिटी अँड अलॉंग विथ द सेठ गोविंद राम द ओनर ऑफ द बँक टू ऑर नेवर हॅव्हिंग पुट एनी इन ऑदर स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश. आणि दुसरे मात्र, त्या कशामुळं स्पेक्युलेटरी म्हणजेच इतर जे लोक होते ते कशामुळं बँक ही बुडीत खात्यात गेली, दे वेअर डिस्कसिंग अबाउट वॉट मे बी द रिझन्स दॅट द बँक हॅज बीन फीलिंग बँकरप्सी. आणि अशा प्रकारे एव्हरीवेअर देअर वॉज द कमोशन, सगळीकडे नुसतं कन्फ्युजन, गोंधळ, गोंगाट एवढंच आपल्याला ऐकायला मिळत होतं. आणि काही जण याचा गैरफायदा देखील घेत होते. इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन. बघा, इंडल्ज याचा अर्थ टू टेक पार्ट इन समथिंग. यामध्ये सगळ्यात जो भाग कुणी घेतलेला होता, बाय सेठ गोविंदराव. आणि इथे या सगळ्यांना परेशानीत आणण्याचं काम कोणी केलं होतं, ॲज ही वॉज द ओनर. सेठ गोविंदराम वॉज द ओनर ऑफ द पीपल नगर बँक. ही वॉज ओनली रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर द क्रायसिस ही हॅड क्रिएटेड अमंग द विलेजर्स इन पीपल नगर. आणि या सगळ्याचं मूळ म्हणजे लोकांमध्ये जे तयार झालेलं होतं, जी घबराट जी तयार झाली, जे गोंधळ तयार झालेला होता, तो याचं एकमेव मूळ किंवा निमित्त होतं सेठ गोविंद राम. येस बेटा, दिस इज टू लॉंग स्टोरी, बट इट इज इंटरेस्टिंग वन. वी नीड टू कंडक्ट वन मोर पिरियड टुमॉरोज, देन इट विल कन्क्लूड. उद्या आपण अजून एक पिरियड घेणार आहोत, देन इट विल कम टू एंड. बघा, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट. आणि या सेठ गोविंदरामनी काय केलं होतं, ही रॅन अवे फ्रॉम द स्टेट. त्यानं पीपल नगरच सोडलेलं नव्हतं, ही फ्लेड द स्टेट. फ्लेड, फ्ली म्हणजे पळून जाणे, त्याचा पास्ट टेन्स आहे फ्लेड, FLEE. फ्ली म्हणजे पळून जाणे, टू रन अवे, आणि त्याचं फ्लेड म्हणजे रॅन अवे. तो राज्य सोडून पळून गेला होता सेठ वन, कारण ही वॉज नॉट लिव्हिंग इन दॅट स्टेट टू, बिकॉज ही वॉज इन काश्मीर. He had fled the country
एक जन काय म्हणाला, काश्मीरला नाहीये, ही हॅड फ्लेड द कंट्री, तो देश सोडून पळून गेलेला आहे. सेड द अनादर, लुक, डिफरंट ऍस्पेक्ट्स ऑर डिफरंट डिफरंट आर्ग्युमेंट्स ऑर डिफरंट कमेंट्स हॅव बीन इन्क्रीजिंग द सेव्हिरिटी ऑफ दॅट रूमर. बघा या रूमरला अजून वेगवेगळ्या, इट हॅज गेटिंग न्यू शेड्स बाय न्यू कमेंट्स शेअर्ड बाय द विलेजर्स ऑर द अकाउंट होल्डर्स ऑफ द पीपल नगर बँक. पीपल नगर बँकेचे जे अकाउंट होल्डर्स आहे, दे हॅव गॅदर्ड इन ह्यूज ऑर ऑन लार्ज स्केल आउटसाइड द बँक. दे आर गिविंग देअर ओन कमेंट्स अँड ओन आर्ग्युमेंट्स दे आर मेकिंग अबाउट अँड ओन गेस दे आर मेकिंग अबाउट सो ॲज टू गिव द रूमर दॅट स्प्रेड विथ न्यू शेड्स इन द विलेजेस. आणि या रूमरला अजून वेगवेगळ्या छटा येत आहेत. कुणी काय म्हणतो की हा राज्य सोडून गेला आहे सेठ गोविंदराव, तर कुणी म्हणतो हा देश सोडून गेलेला आहे. तिसरा काय म्हणतो बघा, ही वॉज हायडिंग इन पीपल नगर. तिसरा म्हणतो ही हॅज नायदर लेफ्ट द स्टेट नॉर द कंट्री. त्याने राज्यही सोडलेलं नाही आणि देशही सोडलेला नाही. ही इज लिव्हिंग इन द पीपल नगर, सेड द थर्ड. तिसरा म्हणतो पीपल नगरमध्येच आहे, लेट्स गो टू हिम अँड कॅच हिम ऑर मेक हिम अरेस्ट बाय द पोलीस. आपण पोलिसांमध्ये जाऊन त्याला पकडून आणूया. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री. एक जण तर काय म्हणतो, सेड द फोर्थ. चौथा म्हणतो की ही हॅड हँग हिमसेल्फ फॉर अ टॅमरिन ट्री. त्याने ही मेड अ सुसाईड बाय हँगिंग हिम टू द टॅमरिन ट्री. त्याने चिंचेच्या झाडाला फास घेऊन आत्महत्या केली आहे असा चौथा म्हणतो. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या बँकेतल्या स्वीपर बॉयला तो सापडलाय. अशा प्रकारच्या अफवा बघा. वन लिटल रूमर हॅज बीन हाऊ स्प्रेड अँड हाऊ इट स्प्रेड इन अ डिफरंट ऍस्पेक्ट ऑर डिफरंट शेड इट हॅड गॉट. कशा प्रकारच्या वेगवेगळ्या छटा त्याला प्राप्त झाल्यात, वी कॅन इझिली अंडरस्टँड. बघा अशा प्रकारची पसरलेली बातमी मग कुठल्या वळणावर जाते हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया. वी विल बी देअर शार्प ॲट 7 PM ऑन अवर लर्न ऑन डॉट ऑनलाईन चॅनल फॉर दिस लाईव्ह क्लास फॉर द स्टेट बोर्ड 10th स्टँडर्ड स्टुडंट्स ॲज युजुअल. इफ यू हॅव एनी डाऊट्स यू मे आस्क मी, अदरवाइज आय विल से you I will seek your goodbye. See you beta. If you have any doubts you may ask me. I will give you some of the seconds so as to conclude today's period. If you have any doubts, okay, bye, see you beta, bye, see you.